दसरा मेळावा हा शिवसेना लोकमान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात केलेली जो 66 पासून तो शिवाजी पार्कवर होणार कोणते प्रश्न आम्ही सर्व शिवसैनिक शिवाजी पार्कवर महापालिकेने परवानगी मात्र नाकारली आहे कारण झटमळत द्यावं लागेल मी सांगितलं तर जावंच लागेल परवानगी नाही पाहून आम्ही तिथे मात्र तिथे मेळावा घेणार म्हणजे इथं घेणार शिवतीर्थावरच मेळावा माननीय उद्योजींच्या नेतृत्वाखाली होणार म्हणजे होणार पर्याय शोधला नाही आम्ही काही आम्हाला आमची भूमिका तिथे आम्ही तिथेच त्या ठिकाणी मेळावा घेणार मक्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत की तिन्ही पक्षांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला ते हाय लेव्हलची गोष्ट नंतर बोलते पीएफआयचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना औरंगाबाद मधून देखील पकडलेलं आहे चार लोकांना पकडलं त्याच्यावरच छापे जे आहेत ते मारले गेले आहेत एकूण काय भूमिका आहे शिवसेनेची ती भूमिका अजून आम्ही स्पष्ट आम्ही ते बोललो नाही अजून परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांची कारवाई खूप दिवसांनी चालू आहे हे मला माहिती शंभर देसाई यांनी सांगितलं आहे की मॉलमध्ये वाईन विकायला आम्ही विचार करत आहोत ते धोरणाच्या बाबतीत विरोधी पक्ष नेते बोलतील आणि अरविंद सावंत बोलतील हिंदी में मैं कहूंगा कि किसी भी हालत में विजयादशमी का यानी कि दशहरे का जो रैली होती है मेळावा होता है वो शिवाजी पार्क में ही हमारी परंपरा के हिंदू परंपरा के कारण से वही होगा वो भी माननीय उद्धव जी के नेतृत्व के नीचे क्योंकि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी ने ये डिक्लेयर किया हुआ है और कंटिन्यूसली चालू है सिर्फ दो साल जो कोविड के कारण से हुआ नहीं बाकी लेकिन कंटिन्यू हमारा हक है और हम लोग हक के कारण से वहाँ जाएंगे नहीं शिंदेगढ़ अभी जल्दी से जल्दी समाप्त होने वाला है।